नमस्कार मित्रांनो आज मराठी भाषा दिन म्हणजेच कुसुमाग्रजांचा वाढदिवस जयंती मराठी भाषा जगली पाहिजे वाढली पाहिजे मराठी भाषेची सद्यपरिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत श्री केंद्रेसर यांच्याकडं केंद्रेसर हे ग्रामीण भागामध्ये अध्यापनाचं कार्य करतात आणि आने अनेक वर्षापासून ते मराठी या संदर्भामध्ये बोलत असतात त्यामुळं आपण त्यांच्याकडनं आजच्या दिवशी जाणून घेणार आहोत की मराठीची सद्य परिस्थिती काय आहे आणि त्यावरती त्या, त्या परिस्थितीतून चांगलं वाईट काय आहे हे पाहून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी आपण बातचीत करणार आहोत केंद्रीय सरांसोबत नमस्कार सर नमस्कार सर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की अनेक लोक म्हणतात की मराठी भाषा ही वाढली पाहिजे तर त्यासाठी कोणी प्रयत्न करायला पाहिजे नमस्कार मी शंभुदेव केंद्रे मी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहे आणि मराठी भाषा रुजवण्याचं काम मी करतो तर वाढली पाहिजे हे मराठी भाषा वाढली पाहिजे हे प्रत्येकजण म्हणतो परंतु याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा हा ठरलेला आहे त्यांनी तो उचलायचा आहे मग त्याच्यामध्ये शिक्षक असेल विद्यार्थी असतील वर्तमानपत्र असेल दूरदर्शन असेल म्हणजे दूर ध्वनी संच असेल किंवा इतर जे काही मोबाईल आहे आपल्याकडे असलेलं आता सध्या सर्वात जवळचं सर्वांचं साधन जर असेल ते मोबाईल आहे किंवा इतर आपण वेगवेगळे कार्यक्रम पाहतो पण त्याच्यामध्ये मराठीचे शब्द तोडून मोडून इंग्रजीमध्ये घेतलेले असतात आणि विनोद केलेला असतो किंवा सिरियल बनवलेली असते किंवा इतर गोष्टीमध्ये पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आपण पाहतो की बरेच शब्द हे इंग्रजीमध्ये घेतले जातात तर या ठिकाणी तंतोतंत अशी मराठी व्याकरणदृष्ट्या असेल समजा शा शाब्दिकदृष्ट्या असेल तंतोतंत मराठी सर्वांनी वापरावी यामुळे मराठी निश्चितच समृद्ध होईल अशी माझी आशा आहे अपेक्षा अपेक्षा तर सर बरेच वर्ष झालं हे ग्रामीण भागात कार्य करतात आज मराठी शाळा इंग्रजी शाळा याबद्दलही अनेक वाद निर्माण होतात किंवा राजकारणी म्हणा किंवा प्रत्येकजण समाजातला म्हणतो की मराठी शाळा टिकली पाहिजे पण ग्रामीण भागातली किंवा मराठी शाळांची काय स्थिती आहे याबद्दल आपलं मत हां हाही महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं म्हणून प्रत्येकजण म्हणतो आपण ज्यांना निवडून देतो असे आपले लोकप्रतिनिधीसुद्धा मराठी शाळा टिकली पाहिजे याचा घोषा लावतात परंतु प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे मी म्हटलं तर हा वादाचा विषय होऊ शकतो की त्यांची मुलं मराठी शाळेतच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिकत नाहीत किंवा भारतामध्ये सुद्धा शिकत नाहीत तर त्यांची मुलं बाहेर देशामध्ये शिकायला असतात इंग्रजी भाषा शिकतात आणि आल्याच्यानंतर अर्धी इंग्रजी आणि अर्धी मराठी बोलतात आणि हे मराठीसाठी अतिशय म्हणजे चांगली बाब नाही आणि मराठी शाळा ग्रामीण भागामध्ये आहेत शहरी भागामध्ये आहेत अतिशय सुंदर सुंदर अशा शाळा पूर्वीच्या काळामध्ये होत्या आणि आजही आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे सर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि कसे प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल आपण सांगितलं पण मला यालाच एक जोडून प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण भागातील मुलांची स्थिती काय आहे किंवा जे लोक आज मराठी शाळामध्ये ग्रामीण शाळामध्ये शिकतात आणि ते शहरात जेव्हा येतात त्यांचा संघर्ष काय आहे तिथल्या का काय अडचणी आहेत याबद्दल आपलं मत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामधल्या ज्या काही शाळा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मराठीचं अध्यापन केलं जातं आणि ज्यावेळेस ही मुलं शहरामध्ये येतात त्यावेळेस जवळपास सेमी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आल्याच्यानंतर त्यांना या अडचणीचा सामना करावा लागतो आणि या अडचणी बऱ्याच वेळा त्यांच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा ठरतात काही मुलं यामधूनही पुढे जातात आणि अतुच्च अशी शिखरे गाठतात तर या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की ग्रामीण भागातल्या शाळांसाठी गावातले लोक असतील किंवा सर्वांनी राजकारणी लोक असतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी प्रयत्न कराव्या आणि मराठी शाळा टिकतील यासाठीच प्रयत्न करावेत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी अनेक वर्षापासून चालू आहे तर त्याबद्दल आपण काही सांगा बरोबर आहे आपण मागणी करतो इथपर्यंत ठीक आहे परंतु पर आपण मुळातच मराठी भाषा जास्तीत जास्त वापरली पाहिजे कर्नाटकामध्ये तुम्ही गेलात तर कन्नड ही त्यांची भाषा आहे सगळे लोक कन्नडमध्ये बोलतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण मराठी जास्तीत जास्त बोलावी कन्नडला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे परंतु मराठीला मिळालं नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि हा प्रयत्न म्हणजे थोडक्यात हृदयापासून केला तर फार चांगलं होईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवा पण आणखीन एक मुद्दा नेहमी बोलला जातो की मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी तर त्यासाठीचे प्रयत्न कसे व्हायला पाहिजे मराठी ही मुळातच ज्ञानभाषा आहे आपण जर ज्ञानेश्वरीपासून तुकारामाच्या गाथ्यापासून जर पाहिलं तर याच्यामध्ये अथांग असं ज्ञान भरलेलं आहे आणि हे ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेलं आहे परंतु पर आप आपले इतिहास लिहिणारे जी असतील लोक किंवा आपल्यावर राज्य करणारी जी लोकं असतील किंवा राजकारणामध्ये असलेले लोकं तर यांनी आपल्या मराठीला ही थे अभिजात भाषा असेल समजा किंवा ज्ञानभाषा असेल ही होण्यासाठी आता काही इंग्रजीच्या शाळा उभ्या केलेल्या आहेत काही मोठ्या मोठ्या लोकांनी उभा केलेल्या के 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 आहेत के तर त्याचऐवजी सुंदर मराठीच्या शाळा जर उभ्या केल्या असत्या आणि एक दोन चार गावाच्या आतमध्ये सेंटरमध्ये जर ती शाळा उभा केली असती शहरात उभी करण्यापेक्षा आणि आजूबाजूच्या खेड्यातली मुलं त्या मराठी शाळेत शिकतील यासाठी प्रयत्न केले असती तर खूप आनंद झाला असता परंतु असं न होता या शाळा शहरामध्ये आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा चढावडीनं एकापेक्षा एक काढण्याचा प्रयत्न ही लोकं करत असतात आणि म्हणूनच ही मराठी भाषा आपली जी आहे ती ज्ञानभाषा आहेच आणि जर प्रयत्न केला तर ती होईलच लाभले आम्हा सहभाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी अशा ओळींनी या आम्ही मुलाखतीचा शेवट करू आणि सरांनी आपल्याला एक अतिशय सुंदर मुलाखत दिली त्यांच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद सर terima kasih